गोंदिया जिल्ह्यात आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आज भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्याच्या निमित्ताने जिल्हा काँग्रेसद्वारे गोंदिया शहरात बाईक रॅली काढत शक्ती प्रदर्शन करण्यात आलंय। तर शहराचा मुख्य जयस्तंभ चौकात क्रेनच्या सहाय्याने 50 फूट लांब हार नाना पटोले यांच्या गळ्यात टाकण्यात आला असून आगामी निवडणुका लक्षात घेता नाना पटोलेंनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देखील केलंय। तर ज्या नवीन लोकांवर जिल्ह्याचा पदभार देण्यात आला अशा लोकांचा यावेळी सत्कार करण्यात आला। तर नाना पटोलेंनी आपल्या भाषणातून मोदी सरकारवर ताशेरे तो खुद ही अगर केंद्र में बैठकर बीजेपी देशद्रोह का काम कर रही है तो उनको देशद्रोह का बोलने से कोई उनको फर्क नहीं पड़ेगा। आज अरुणाचल में चाइना ने कब्जा कर चुका है, क्या देश की सरकार उसमें बात क्यों नहीं कर रही? जिसको माननीय राष्ट्रपति के हाथ से उनको पुरस्कृत किया जाता है। तर कंगनावर देखील नानांनी भाष्य करायला सोडलेलं नाहीये। नाना पटोले आणि कंगना रणावतचे जे विचार आहेत ते आरएसएसच्या विचारसरणीने प्रेरित झाले आहेत, त्यामुळे आरएसएसने 2014 पर्यंत भारतीय तिरंगा आपल्या संघ म्हणजे मुख्यालयात फडकवला नाही। लोगों ने हमारा तिरंगा जो हमारे देश का प्रतीक है उसको फहराया। जिनको आजादी मान्य नहीं थी, जिनको इस देश को देश का संविधान मान्य नहीं है, ऐसे लोगों के हाथ में इस देश की सत्ता जाने के बाद आज देश पूरा जागृत हो चुका है कि आप बीजेपी को इस देश से हटाने का है। और बीजेपी अगर आप देश में रहेंगी तो हमारे देश की संविधानिक व्यवस्था और हमारा देश भी हम पारतंत्र में चले जाएंगे। इस तरह की भूमिका आप लोगों के दिमाग में बैठ गई है। महाविकास आघाडीचं सरकार पक्षाचे नेतेच काँग्रेसच्या मागे ईडी लावण्याचं काम करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी आज गोंदियामध्ये केलाय। अधिवेशन नागपुरात व्हावं आणि 3 आठवडे चालावा ही काँग्रेसची भूमिका राहील असं वक्तव्य नाना पटोले यांनी व्यक्त केलंय। बघा, त्या बिझनेस ऍडवायझर कमिटी जी असतं त्याच्यामध्ये दोन्ही पक्षाचे लोक असतात, सत्ता पक्ष आणि विपक्ष। आता त्यांनी डिसाइड करायचंय। आमची मागणी राहणार आहे की विदर्भातच हे अधिवेशन व्हावं, कारण की हिवाळी अधिवेशनाची परंपरा ही नागपूरची राहिली आहे आणि हे अधिवेशन हे कमीत कमी 3 आठवडे राहावं ही मागणी काँग्रेस पक्षाची। पेट्रोल आणि डिझेलचे दर महाराष्ट्र सरकारने कमी करावं ही काँग्रेसची भूमिका आहे, मात्र 3 पक्षांचं सरकार असल्यानं अडचण येत असल्याचं देखील नाना पटोले यांनी व्यक्त केलंय। न्यूज 15 मराठी साठी आकाश वालदे गोंदिया।